हरिओ हो, शुभांगी जगन्नाथ सातुसकर आम्ही दोन हजारपासून बापूंकडे जातो बऱ्याचशा आमचा अनुभव असं काही प्रसंग आलो का बापू तुम्ही काहीतरी आम्हाला मार्ग दाखवा तर आम्ही सुरुवात करतो कुठच्या कामाला जाऊ नये कामाला जाऊ नये धंद्याला जाऊ नये तर उद्या लावतो बाहेर पडतो सहज माझ्या पुतळण्याकडे साब इल्लो साडेतीन वडीचं जवळजवळ आठ दिवस त्याच्या घरात होतो दिसा नाहीस होय दिसा नाहीसो होय असा करून दोन मंत्री आणले नाही तिला धरून पकडून नेवच्यासाठी तर तो मेळा ना दिसा नाहीसो जाय त्यांच्यात घरात असं एक पुतळ्याची बाहेर आमच्या लहान मुर्गा होता पाच वर्षाचा झोपली ओळत तहीसून त्या वरसून की ना गुण त्याच्यावर पडलो बारीकसं दगड तर वरती बघल्या तर कसं पोरणं तो, तो पिवळं दर्द दिसलो त्याने आरडमारीत बाहेर पडली माझी जाऊ एक आजारी होती घरात त्यांच्यात तर तिच्या पाया काहीतरी जखम झालेली आणि तो थैसून उतारलो खाली आणि त्याच्या बाजू घेऊन बाटली टाकल्या म्हणजे तेका जागृत केल्या ते जावेला जागृत केल्या ती जी पायात पाय लागा नाही होतो तिचं तर तिने उंबरो कसं वाढलो आणि हे संजय संजय करू आरडं दिली म्हणजे पुतण्याकच आग मारल्या अगे तू इलय कशी तर काय बाबा आहे ता बघ काय अरिष्ट आहाता बघ बघल्यानंतर तो त्याने फडा केल्यात आणि डोलाग लागलो त्याका म्हणजे घाबरू नको आणलं आणि मी तितक्यातच थई गेले तर ही बघ काकी इली काकी तू आता थांबा जाऊ नको तर काय रे असं अशी गोष्ट घडलेली असा मग बापू ऐसर म्हटला असावं बघ मी म्हटलं काय भेया नको बापू आमच्या पाठीशी असा गेले तर त्याने तो वरती चढलो आणि ते कापय तिचं हळूहळू जात मंत्री चढलो वर आणि त्याच्या छापट्याक झाल्यावर खाली उतरल्या खाली असो लोमता दोनही पुतळ्या आमचे कडाकडा कडाकडा कापतं त्यांनी काय सांगलं दोन काठी घ्या तिका भिंती अडकून ठ्या तरी तो म्हणता नाही 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 मी म्हटलं समोर असं भिया नको म्हटला तर ती माझे पाठसून पुतळण्याची बायको पदर ओडा माझं काही तो पाटीसर पाटी का अगो म्हटलं भिया नको मी माझ्या पाटीशी बापू असा काय एक वेळ नको बापू तू आता असे ना नदरेक पडले तू आता तू आमच्या हाताकच ग पळता नाही तर बापूने त्या थंच्या थं घट्ट धरलो आणि ते तर असे असे कापत दोघं पुतळणी आणि ते खाली ते उतरलो मंद्र्याक आणि त्याने ते फडको घेतले आणि तकलेक धरल्या आणि खाली आणले आणि आता म्हणू लागलं बरणे आणा बरणे आणून दिली आणि ते बरण्यात घातले ते त्याबरोबर धाकणा बरोबर त्यांनी फडा केल्या फडा केल्याबरोबर ते सगळी खळ्या दिली आणि म्हणतं एक आठ दिवस आमकऱ राहता काही एक नाहीसा पाटू बापू पाठीशी असत बापूंचं नाव घ्या आणि ते कायम हे असल्यानंतर आमच्याकडे पादुका पूजन सत्संग वगैरे असले तर नमस्कार करू यायचे पण बापूने इतक्या ह्या केल्या सहा केल्या आणि ता काम करून दिल्या हरी ओ बे